अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी भक्त हो नमस्कार। स्वामींनी बंदर किनाऱ्यावर किल्ला उभार हा हुकुम दिल्यानंतर स्वामीसुत स्वामी सेवेला लागले। हृदयातील स्वामी अनुभवावर ते नेहमी राहत। ह्या अनुभवावर राहून त्यांच्या मुखातून अभंगाची अभिव्यक्ती होत। ह्या अभंगांने येणारे भाविक स्वामी भक्तीत रमून जात। त्यांच्या अभंगात स्वामी भक्ती होती, स्वामींची ओळख होती, समस्त मानवासाठी कल्याणकारी उपदेश होते। कामाठीपुरात स्वामींचा पहिला मठ होता। त्यानंतर चिमाबाई बेलवाली नावाच्या सेविकर्णीने कांदेवाडीत आपल्या चाळीत स्वामी सुतांना आणले। तेथेही शेकडो लोक दर्शनास येऊ लागले। असेच कोणी एके दिवशी काही मंडळी अक्कलकोट येथे स्वामींच्या दर्शनास गेली असता स्वामी महाराजांनी त्यांच्याकडे बघितले आणि त्यांना बोलले की अरे दर्या किनाऱ्यावर जा। असा उपदेश होताच त्या मंडळींना समजले की स्वामी महाराज आपल्याला मुंबईला स्वामी सुतांकडे जाण्याची आज्ञा देत आहेत आणि त्याप्रमाणे ते मुंबईला स्वामी सुतांकडे आले। येथे आल्यानंतर अक्कलकोटमध्ये जे जे काही घडले त्याबद्दलच्या स्पष्ट सांकेतिक खुणा स्वामी सुतांनी त्यांना दिल्या। हे बघून सर्व मंडळींना आश्चर्य वाटले। अशा असंख्य लीला स्वामी महाराज आणि स्वामी सुत करत होते। ह्यामुळे स्वामी सुतांकडे येणाऱ्या मंडळींची श्रद्धा दिवसेंदिवस दृढच होत होती। स्वामी भक्त हो स्वामी सुत हे स्वामी भक्तीत वेडे झालेले होते आणि त्यामुळे तेथील काही लोकांना स्वामी सुताचे बोलणे वागणे नाटकी वाटत होते, ढोंग वाटत होते। पण तेव्हाही स्वामी सुत त्या मंडळींना हास्य अभंगाद्वारे अतिशय नम्रतेने स्वामी भक्तीचाच उपदेश देत होते आणि त्यांना स्वामी महाराजांची गोडी लावत होते। स्वामी सुतांनी अनेक लोकांना दीक्षा देऊन त्यांना स्वामीमय केले होते। त्यात बाबा शेनवाई, गोविंदपंत केतकर, बाबा सिकाका, हरिचंद्र वगैरे मंडळी होती। त्यावेळेला नरसोजी पारशी ह्या गृहस्थाचे डोळे गेले होते। स्वामी सुतांनी त्यांचे डोळे बरे केले। ह्या योगाने अनेक पारशी लोक स्वामी सुतांकडे येऊ लागले आणि त्या सर्व लोकांना स्वामी सुतांनी स्वामी भक्तीस लावले। अनेक नास्तिक लोकांना स्वामी भक्तीस लावले। स्वामी सुतांना हे स्वामी भक्तीचे वेड लागले। त्यावेळेला त्यांचे वय हे मात्र 25 वर्षाचे होते। त्यावेळेला त्यांची आई काकूबाई ह्या कोकणात होत्या। जेव्हा स्वामी सुतांचे हे सर्व तिला समजले तेव्हा ती रडत रडतच मुंबईला आली। काकूबाईंनी स्वतः स्वामी सुतांना समजवण्याचा बराच प्रयत्न केला परंतु सर्व व्यर्थ गेले। आता त्यांनी आपल्या नातेवाईकांना एकत्र केले, त्यांच्याकडून स्वामी सुतांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु तरीही सर्व व्यर्थ गेले। कारण स्वामी सुतांची ही अवस्था ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहाते सांभाळी अशी झाली होती। हे बघून कोणीतरी त्यांना भूतबाधा केली आहे असे त्यांना वाटू लागले। तेव्हा काकूबाई ह्या सटाण्याचे देवमामलेदार यांच्याकडे गेले। त्यांना काकूबाईंनी आपला मुलगा शुद्धीवर आणा अशी विनंती केली। तेव्हा देवमामलेदार त्यांना हसून बोलले की हरिभाऊंना जबरदस्त भूत लागलेले आहे, ते कोणा देवाच्याने व मंत्राने निघणार नाही। हे उत्तर ऐकून काकूबाई निराश झाल्या आणि त्या परत मुंबईला आल्या। स्वामी भक्तीचे वेड एकतर लागत नाही आणि लागले तर ते उतरत नाही। थोडक्यात काकूबाईंचे सर्व प्रयत्न विफल झाले। पुढे एके दिवशी स्वामी सुत अक्कलकोट येथे आले होते। त्यावेळेला स्वामी महाराज राजवाड्यात होते। स्वामी महाराज जेव्हा राजवाड्यात असत तेव्हा कोणालाही स्वामींचे दर्शन होत नसे। स्वामी सुतांना स्वामी दर्शनाची तीव्र ओढ लागली होती। ती ओढ इतकी होती की आता आपल्याला स्वामींचे दर्शन होणार नाही हे समजताच स्वामी सुत राजवाड्यासमोर निराहार ठाण मांडून बसले। 3 दिवस अन्नपाणी त्यागून स्वामी सुत तेथे बसले आणि मुखातून अभंग बोलू लागले। माझी माता तुमचे घरी म्हणून मी हो आलो द्वारी, अम्मा नको तुमचे काही स्वामी चरण दावा बाई। स्वामी चरणाचे रज देऊन तृप्त करा मज, माझी माय आहे आत मज दाखवा त्वरित। माय सोडून या बाळ कैसा घालविल काळ, आम्ही जाऊन या आत तुमचे काही नाही नेत। प्रेम पाणा देवनी सोडा गात येऊ हो पवाडा, स्वामी सुत म्हणे आई बाळा भेटवावे बाई। स्वामी भक्त हो इतकी तळमळीची व्याकुळतेची शुद्ध भक्तीची प्रार्थना ऐकताच स्वामी आईचे हृदय पाझरले आणि चौथे दिवशी जशी गाय आपल्या वासराकडे धावून जाते अगदी तसेच
स्वामी महाराज कळवळून बाहेर धावत आले आणि त्यांनी स्वामी सुतांना राजवाड्यात नेले। तेव्हापासून स्वामी सुतांना राजवाड्यात जाण्याची परवानगी मिळाली। थोडक्यात, खरी शुद्ध अनन्य भक्ती असेल, प्रेम असेल, तर ईश्वराला धावत यावेच लागते, ह्याचे अक्कलकोट निवासियांना प्रचिती आहे। हे स्वामी सुतांचे रसाळ चरित्र आपण पुढील स्वामी मालिकेत सुद्धा ऐकणार आहोत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आजच्या लीलेचे मनन चिंतन केले असता आपल्याला एक लक्षात येते की स्वामी सुत हे भक्ती अवतार होते, अनन्य भक्तीचा आदर्श होते। जेव्हा अनन्य भक्ती कृतीशील होते तेव्हा तिचे सेवेत रूपांतर होते आणि ह्यासाठी जे शरीर निमित्त बनते त्या शरीराला सेवेकरी म्हणतात। सेवेकरी ह्या उत्कीची व्याप्ती खूप खोल आहे। स्वामी सुतांच्या जीवनाचा अभ्यास केला असता आपल्याला त्याची खूप छान समज मिळत आहे। बघा ना, त्यांची भक्ती फक्त भावनिक स्तरावर नव्हती तर ती प्रत्यक्ष कृतीत होती आणि म्हणूनच जेव्हा कोणी अक्कलकोट येथे येई त्याला स्वामी महाराज दऱ्या किनाऱ्यावर जा अशी आज्ञा देत, अर्थात स्वामी सुतांच्या शरीरामार्फत भक्तीचा प्रसाद वाटण्याचे कार्य सुरू आहे, तो ग्रहण करण्यासाठी जा, असा स्पष्ट आदेश स्वामी महाराज सर्वांना देत होते। कारण स्वामी सुतांचे शरीर हे स्वामी कार्यासाठी पात्र झालेले होते, त्या शरीरांमध्ये ईश्वरीय गुण चमकत होते। बघा, जसे कोणी त्यांची टीका करत, कोणी ढोंगी म्हणत, परंतु त्यांच्यावर कोणताच परिणाम होत नव्हता। कारण स्वामींनी त्यांच्यावर जो पूर्णानुग्रह केला होता त्यात खरा आनंद हा आपल्या अंतरंगात आहे हा बोध स्वामींनी त्यांना दिला होता आणि म्हणूनच बाह्य टीका व स्तुतीमधून भेटणाऱ्या खोट्या आनंदाची त्यांना अपेक्षा नव्हती व परवाच नव्हती। त्याने त्यांचे मन विचलित होत नव्हते। यासह राजवाड्याच्या बाहेर निराहार राहून व्याकुळतेने प्रार्थना करून अभंगाच्या रूपाने त्यांनी स्वामी अनन्य भक्तीची अभिव्यक्ती केली। त्यातून तुम्हा आम्हा सर्वांना हा अगदी स्पष्ट संकेत दिला की अनन्य भावनेने स्वामींचे नाम घेतल्याने स्वामींना यावेच लागते, किंबहुना स्वामी येतातच। म्हणून ह्या प्रसंगातून बोध घेता आपल्याला जर खरोखर स्वामी कृपा हवी असेल तर आपल्यात स्वामी कृपेची खरोखर तहान आहे का, ती दृढ इच्छा शक्ती आहे का, ह्याचे मनन चिंतन करायचे आहे। आणि एकदा की मनन चिंतन केले की मग स्वामी तुम्हाला हृदयातून संकेत देतील, मार्ग दाखवतील। स्वामी भक्त हो, स्वामींच्या लीला आणि त्यात असलेला बोधाचा खजिना असीम अनंत आकाशाप्रमाणे आहे की ज्याला खोली नाही, उंची नाही, कोणताच किनारा नाही, परंतु जितके पचेल, जितके रुचेल तितके मांडण्याचा प्रयत्न करतो आहे। चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करूया। हे श्री गुरु समर्था, तुम्ही आई आहात, आम्ही तुमचे बाळ आहोत। तुम्हाला अनन्य भावनेने प्रार्थना करताच तुम्ही क्षणाचाही विलंब न करता धावत येतात। तुम्हाला मात्र अनन्य प्रेम हवे आहे, तुम्ही भक्ती भावनेचे भुकेले आहात। हे परब्रह्मा, आजच्या स्वामी सुतांच्या लीलेतून आम्हाला ही अनन्य भक्तीची प्रेरणा दिली, समज दिली, त्यासाठी तुम्हाला अनंत कोटी धन्यवाद। तुम्हाला अनंत कोटी धन्यवाद स्वामी। बोला अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन भक्त वत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।